अरे बाबा हलू नकोस ना, नीट बस ना। हा या आता आपण या। तूच ठरव कसा बसणार आहे। मगाशी पाय ठेवलं होतास तसा ठेव। हा झालं नाही रे अभ्यास आहे मला, ह्याला कबूल केलं होतं स्केच साठी पोच देईन म्हणून खास आलो। पण मला इथे आल्यानंतर बरीच माणसं मिळायला लागली स्केच साठी। हॉस्टेल मध्ये आहे ना प्रत्येकाच्या पाया पडायला लागायचं बॉस। इथे आमच्या पाया पडलं तरी चालेल, म्हणजे कशी होईल गमा। ओके फोक्स गुड नाईट। अरे कुठे चालला आज भैया, त्या राहुल विषयी काहीतरी बोलूया यार। आपण काय करणार? हे बघ तो गेला घरी, काकू येऊन त्याला घेऊन गेली, बघायचं आहे का तुला? थांब। अरे आजची गोष्ट नाही बोलत आहे, अरे हे सगळं फार होत चाललंय हल्ली। हे बघ तो काहीतरी कारण काढून गावाला जाऊ शकेल का? म्हणजे कटकटच संपेल। गावाला कसं जाणार तो, काहीतरी काय बोलतो? मी जस्ट सजेशन देतोय ना, तू चित्त कशाला? आज ना आऊनी सकाळी सॉलिड सजेस्ट केलं, ती म्हणाली त्याला पैसे कमवायला सांग, त्याच्या बापाला तेच पाहिजे ना। ती म्हणाली ऍक्टर व्हायला सांग त्याला या मिताच्या कंपनीमध्ये, आजकाल ऍक्टर काय कोणी होत आहे। ऍक्च्युली तशी आयडिया वाईट नाहीये। हे ताई बघ ना काहीतरी, ताई बघ ना काहीतरी। हे ताई तुमच्या प्रोग्रामचा अँकर मुलगा नाही होऊ शकत, तुझ्या चॅनलवाल्याला सांग इस बार हम कुछ हटके करेंगे। काढून टाकतील कंपनीतून। जोक सपाटतय, ऍक्टर नाही पण प्रोडक्शन डिरेक्शन काहीतरी निघेल ना, काहीतरी बघ। ए तुम्ही त्याच्या आयुष्यात एवढी ढवळाढवळ करू नका ताई। काहीतरी काय, ही सफरिंग, ही इज इन पेन। तू जर काल असतीस ना तर तुला कळलं असतं, नाही तर राहुल सारखा मुलगा रडणार। अरे मी कुठे म्हणते ही इज नॉट सफरिंग, पण त्याचा प्रॉब्लेम हा त्याच्या घरातला आहे, त्या लोकांनी त्याच्याकडे डोळे उघडे ठेवून पाहायला पाहिजे। आणि खरं म्हणजे ना त्या दोघांनाही काउन्सिलिंगची गरज आहे। काउन्सिलिंग करणार कोण ग ताई? तुम्ही असा काउन्सिलिंगचा प्रोग्राम का नाही काढत टीव्हीवर? कोण बघणार, आणि आमची कंपनी फक्त हिंदी प्रोग्राम्स करते। प्रॉब्लेमच आहे यार, यार या फ्रस्ट्रेशनमध्ये या घरातनं पळून मिळून गेला ना। नाही नाही तेवढं ड्रास्टिक काय करणार नाही। नाही तसं काही नाही, म्हणजे मी फारसा त्याला ओळखत नाही आहे, पण कालचं बोलणं ऐकून भयान वाटलं। बघ ते मी जाऊ का, आपलं काहीच ठरत नाही आहे। ए आयडिया, आपण बॉबीकडे जाऊया का? तो नको म्हणाला, काल नाही का बोललो आपण? हे बघ बॉबी जरी मोठा असला तरी तो आपला मित्र आहे, दोस्त आहे, तो दोन्ही बाजू समजून घे, कळलं? आणि तो झालंच तर त्या काळा पहाडशी पण बोले। हा कधी जायचंय? तुला कधी वेळ आहे? ए आता नाही हा। अरे आत्ता नाही रे। अरे आत्ता तो भेटणारच नाही एनी वे। उद्या दुपारी चालेल, तू काय करतो रे? दोन नंतर। ए आणि माझ्या सेटचं काय? त्यानंतर प्लीज प्लीज। आई शपथ सॉलिड आहे बॉबी, ह्याच्यात ना चहा बियर सगळं पिऊ शकतोस। ठेव ठेव तिकडे। हजार वेळा सांगितलं काय कुत्र्या मांजरावर प्रेम करायचं असेल ते सोसायटीच्या बाहेर, सोसायटीत नको म्हणून। अरे आम्ही आलोय कशासाठी, तू बोलतोयस काय? तू राहुलचा प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे आला असलास ना तर त्याची काही गरज नाही, मी आणि राहुल बघून घेऊ, तू बस खाली आधी बस। फायर। हे बघा जर तुम्ही राहुल बद्दल बोलणार नसाल
तर मी चाललो घरी, मला भरपूर काम आहेत. जास्त हुशार आहे करू नको, सांगतोय तुला. बस तू पण बस. कसं झाली बॉबी, आम्ही आणतो का कुत्री? सोसायटीत बोंबाबोंब झालेली आहे. फोनवर फोन येत आहेत मला. सेक्रेटरी आहात का कोण? आहात कोण तुम्ही? आणि काय रे, त्या वॉचमनला दमदाटी करता तुम्ही? मी नाही. हा नाही. हा कोण? अरे तो त्या जिवंत पिल्लाला गोण्यात भरून नेत होता. तुला सांगितलं असतं तू नेलं असतंस. तू सांगितलं असतं तर नेलं असतं. खोटं बोलू नकोस. अरे काही मेंबरांनी सांगितलं त्याला. तो बिचारा नोकरदार माणूस, काम सांगितलं करायलाच पाहिजे. मी परत आणणारच नाही कोणाला. दॅट्स इट. एरवी मी कोणाला आणतो का? जखमी असेल तर मी त्याला डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच घेऊन जातो. पण ह्याला तसं काहीच झालं नव्हतं. तो वीक होता, बहुतेक तो हरवला असणार. आणि ती रस्त्यावरची मोठी कुत्री होती ना, त्याच्या पाठीमागे अशी लागलेली. ए पण गोड होता ते पिल्लू खरंच. अरे लहानपणी सगळीच गोड दिसतात, नंतर ही अशी अक्राळ विक्राळ होतात. नको रे बाबा तू हे असं काहीतरी करू प्लीज. पण बॉबी, ही सगळी प्रॉपर्टी तुझी आहे ना, मग तू बदल की नियम. माझी होती, माझी म्हणजे माझ्या वडिलांची होती, पण नंतर सोसायटीची झाली ना. सगळ्यांचा हक्क आहे त्याच्यावर. अरे बाबानो, आधीच सोसायटीतले लोक नावं ठेवतात, म्हणतात रिकाम टेकडा म्हातारा शिंग मोडून वासरात शिरतो. ए बाबानो, तुमच्या बाजूने आता मला प्लीज भांडायला लावू नका, नाही तर हात वर करून मोकळावी ना. मी सांगून ठेवतो अगोदरच, राहुलला सुद्धा सांगितलं, प्रेम करीन, खाऊ पिऊ घालीन, लाड करीन, बट दॅट्स ऑल. तुमच्या लढाया तुम्ही लढा. ए बॉबी, आम्ही नाही येऊ देणार आहे तक्रारी खरंच. डोकं खातात रे एक एक जण. तुझ्या आईला सांग ना सेक्रेटरी व्हायला. सळो की पळो करून सोडेल एकेकाला. विचारू विचारू. ए नको रे बाबा, पाया पडतो. तुझी आई नको. ए बॉबी, झालं तुझं लेक्चर, आता जाऊ मी. लेक्चर म्हणतोय शेमलेस. अरे ताईला प्रॉमिस केलं होतं, तिचा सेटचं डिझाईन द्यायचं आहे मला. जा चल बाय. चल रे. जय आलो रे. इथे असं ऍक्रेलिकचं डोम असेल, त्याखाली तुमची प्रेझेंटर किंवा अँकर जे काय तुम्ही म्हणता ती असेल. या डोम मध्ये अशी वेगवेगळी सेक्शन, 1, 2, 3, 4, त्या सेक्शन मध्ये भरपूर असे रंग असतील. हे बघ, हे बघ, तुमचं म्हणणं काय आहे की तुम्ही एकच प्रश्न वेगवेगळ्या स्टार्टच्या लोकांना विचारता की नाही. देअरफॉर इट इज अ मेनी स्प्लेंडर थिंग अँड देअरफॉर वी हॅव टू शो मेनी डिफरंट रंग. कळलं का? ते जरा टू मच दिसेल. नाही दिसणार ग, मी डिस्क्राईब करतोय ना म्हणून तुला तसं वाटतंय. ऍक्च्युली यामध्ये असं खूप फाईन ब्लेंडिंग असणार आहे. पण हे जर असं डोम शेप्ड असेल तर लाईट्स कुठे ठेवणार? लाईट्स हे काय? हे बघ, इथे इथे हे असे आत कन्सील करता येतील. जय, तू तू एकदा आमच्या स्टुडिओत येऊन बघ, तिथे ना लाईट्स ठेवायला आणखीन खूप जागा लागते. तू तू ना असं सिलिंगचा विचार करूच नको, त्याची काही गरजच नाही. असं बघ ना, एक एक भिंत हां आणि बॅकड्रॉप. तू असं घरासारखा विचार नको करूस. हे असं मला आधी कोण सांगणार? मी आर्किटेक्ट आहे. अरे आता आधी कोण सांगणार वगैरे, हे काय जे आपण आत्ताच बसलोय ना डिस्कशनला, तू भेटलास तरी का मला आधी? ताई, तू जो मला कॉन्सेप्ट दिलास त्याचा मी डिझाईन म्हणून विचार केला. अरे पण तो प्रॅक्टिकेबल नको का? नुसतं डिझाईन करून काय उपयोग? बाय द वे, मी जे डिझाईन देणार आहे ते तुझी कंपनी नक्की ॲक्सेप्ट करणार आहे का? आता असं कसं सांगणार? इट इज सब्जेक्ट टू अप्रुव्हल. मी नाही करणार, रिजेक्ट बिजेक्ट करतील ते. अरे माझ्यासुद्धा कितीतरी कॉन्सेप्ट आणि आयडियाज रिजेक्ट झाल्यात आत्तापर्यंत. ते तुला चालत असेल, मला चालणार नाही. एक तर म्हणतील भाऊ म्हणून दिलं, ते आत्ता कळतंय तुला. जे नको रे, आता तू भांडू नको ना, प्रेझेंटेशन आहे ना मला.
लगेच निघालीस. मला सोडतेस मेन रोड पर्यंत. काय नाही काय रे? काय नाही काय नाही तर काय नाही, जाऊ दे ना. आऊ महापुरुष मला ओरडले. अग मला त्या मेल्याला नाही काम नाही धंदा, सदा सर्व काळ घरी बसलेला असतो. तुला कितींना सांगितलं त्याच्या नादी लागू नकोस म्हणून? अग तो म्हणत होता तुझी आई सेक्रेटरी होईल का सोसायटीची. का थकले वाटत महापुरुष? अग लोकांच्या तक्रारी वगैरे हँडल करता येत नाही त्याला. नाही येत ना, मेल्याला जमलंय का आयुष्यात? बापानी गडगंज ठेवलंय ना म्हणून निभावलंय हो. बघ ना. बर कसल्या तक्रारी आल्या? इन जनरल ग, इन जनरल तक्रारी असतात ना. तरी पण काय, इन जनरल तक्रारी असतात खरंच. अशी काय बघतेस माझ्याकडे? नाही तुमच्या गँग बद्दलच्या तक्रारी. आमच्या गँग बद्दल काय तक्रारी वगैरे काय नाही. मग तो लफंगा आणून ठेवलाय त्यांनी काय केलं का? तो काय करणार आहे आऊ? उगीच तुला माहित नसेल ना तर बोलत जाऊ नकोस. तू ओळखतेस ना आता त्याला. म्हणजे नक्की तूच काहीतरी केलं. जाऊन विचारू का महापुरुषांना? तुला वाटत असेल मी विचारणार नाही तर मी विचारणार आहे, कळलं? राणी मात्रांबद्दलच प्रेम वगैरे उफाळून आलं की काय? काय केलीस काय भानगड सांग ना, काय केलं काय? कुत्र्याचं पिल्लू जिन्यात आणून ठेवलं होतं. आम्ही राहुल विषयी बोलायला गेलो तर माझ्यावरच बॉबी ओरडला. तुला जर वाटत असेल की मी त्या महापुरुषाशी भांडायला जाईन तुझ्यासाठी तर जाणार नाही, लक्षात ठेव. असं मी म्हंटल का हो? मी कुठे म्हटलंय? पण एखाद्याला एक दोन दिवस जर घरात आणून ठेवलं तर चालणार नाही का? म्हणजे जिन्यात खाली ठेवायची भानगडच नाही ना. काय म्हणजे सोनी, तुला जी भूतदया वगैरे वाटते ना ती आम्ही वर गेलो ना की दाखवा. असच नेहमी बोलतेस तू. आणि माझं ऐकूनच घेत नाही. ऐकून घेत. अगं ते एवढूस पिल्लू होत ग, रस्त्यावरती ना असं फिरत होत ना, ती मोठी मोठी कुत्री अशी पाठीमागे लागली होती. तू त्याच्या डोळ्यात बघितलं असत ना तर तुला पण दया वाटली असती. हो मग दोन दिवसांनी शोलून देणार माझे शोनू नेऊन त्याला. नक्की नक्की आऊ, प्रॉमिस, आय प्रॉमिस. माझी शोनू सलग 48 तास मला घरात बसून दाखव, मग मी विचार करीन. काय ग काय ग, हे बघ त्या अनुला सुद्धा तुझ्यासारखंच प्राण्यांचं प्रेम आहे म्हणून तिने घरात आणून ठेवले आहेत का कुत्रे? मग पण अनु काकूच एक ना स्वप्न आहे. कसलं? की एक फार्म हाऊस असावं, चार पाच कुत्रे असावेत. हो ना, मग एक काम करा त्यांच्याकडे जाऊन राहा. कुठे? आफ्रिकेत? कान फाडत मारीन. असं का ग, तू मला नेहमी एक कुत्रा पाहायला बोलायचं नाही. एक कुत्रा तरी राहील नाही तर मी तरी राहील. नाही मला शिकवायचं नाही, मला ती कुत्र्यांची घाण काढायला होत नाही. नमस्कार. नमस्कार. मी समीर, समीर गोठोसकर. नाही, समोर 405 मध्ये कोणी नाहीये का? नसाव. मला किल्ली हवी होती. नाहीये माझ्याकडे. नाही मला लीना, ऍक्च्युली मीताच म्हणली होती की समोर सबनीस काकू राहतात त्यांच्याकडे असते किल्ली, म्हणजे
कधी लागली तर मागून घ्या, त्या देतील. नाही नाही, तशी नेहमी असते पण नेमकी आजच नाहीये. हो, कोणतरी घेऊन गेली. म्हणजे मला मीता म्हणाली म्हणून मी विचारलं, नाही तर मी तुम्हाला त्रास नसता दिला. नाही नाही, त्रासाचा प्रश्न आहे, पाहिजे तर आत येऊन बसा ना. ओके मग. हाय, तू बाहेर काय करतोयस पण अजून? अगं काकूंकडे किल्ली नाहीये ना, म्हणजे घरात कोणी नाहीये. नाही नाही, तशी नेहमी असते माझ्याकडे. अगं पण मगाशी ते राहुल का अशोक कोणतरी घेऊन गेलं ना, लक्षात नाहीये माझ्या नाव. मग तुम्ही घेतली नाही का त्यांच्याकडून किल्ली? तुम्ही घेता नेहमी काकू? अगं हो घेते, पण नेमकं आजच मला बाहेर जायचं होतं म्हणून नाही घेतली. पाहिजे तर येऊन बसा ना आतमध्ये. नाही नको, मी जरा चक्कर मारून येतो बाहेर. हा बर, हो चालेल ना. थँक्यू काकू. थँक्यू काकू. म्हणजे परत या. बोलल्या तुझ्याशी, होती किल्ली त्यांच्याकडे, त्यांनी दिली नाही. त्या कशाला खोटं बोलतोय? ते मला स्पष्टच म्हणल्या, कोणीतरी आलं आणि त्यांना त्यांनी किल्ली दिली. आणि तुला खरं वाटलं ते? त्यांचा विश्वास नाही बसला तुझ्या. मग तू आल्यानंतर काने दिली किल्ली? एकदा किल्ली नाही आहे असं सांगितल्यावर परत काढून कशी देणार? पॉइंट आहे, पण इथे छान आहे की मस्त आहे. छानच आहे. मग काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम? काय नाहीये, पण कुणीही कधीही कुठनं कसंही बघेल. नाही तसं बघायलाही काही हरकत नाही, पण सगळे सांगत सुटतील रे सगळीकडे लीनाचं लग्न ठरलंय म्हणून. मग काय हरकत आहे? नाही म्हणजे लोक समजा असं म्हणले तरी काय हरकत आहे ना? अरे पण ठरलंय कुठे आपलं अजून तसं? पण मला काय वाटतं आपणही जरा एकदा विचार करायला हवा. तू एकदा घरी येऊन माझ्या आईला भेट ना. इतक्यात? नको. नको असं नाही, पण आईला वगैरे भेटलं ना की एकदम ऑफिशियल होऊन जाते रे सगळं. थोडे भेटूया ना अजून आपण. काय नाही, मला सुलू मावशी पण विचारत होती काय ठरलंय तुमचं या गाडीवर. मी म्हणलं आमचं ठरलंय म्हणून. अय्या, असं सांगून टाकलंस एकदम? म्हणजे जवळजवळ असं म्हणलं, 100% नाही. समीर, थोडे भेटूया ना अजून. म्हणजे हे बघ, लेट्स गेट टू नो इच अदर बेटर. काय घाई काय आहे? घाई कसली? छे छे, घाई नाही आहे. नाही ना, मग इतक्यात नको बाई तो संसार. जर आणखीन छान भेटूया, 2-3 वर्ष छान टीपी करूया, भविष्याचे प्लॅन्स करूया, मग काय तो विचार करूया. चालेल? चालेल, पण मी आईला काय सांगू? आज भेटलेस नाही म्हणून सांग. खोट? अरे मग काय, प्रत्येक गोष्ट काय रे आईला जाऊन सांगायची? ती विचारेल. जय ए जय जय, खालती आहे लवकर. मकरन? ओ लीना. काय रे? अग तो गेलाच नाही, तो मिसिंग आहे, भेटलाच नाही मला. कोण? अग राहुल, म्हणजे मी त्याच्या घरी गेलो ना, निमा काकूला वाटलं तो आमच्या बरोबर आहे, पण तो नव्हताच आमच्या बरोबर. आम्हाला वाटलं तो घरी गेलाय. मग ही इज मिसिंग, ही इज नोवेअर.